गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचं प्रमाण वाढतं. बाहेर पडणारा सोट हा पाण्यासारखा असतो, म्हणजे चिकटपणा खूप कमी असतो. या सोटामध्ये हवेचे बुडबुडे असतात. कृत्रिम रेतन केल्यानंतर हात बाहेर काढल्यानंतर हवा गुद्दद्वारातून आत ओढली जाते. फॉस्फरसची कमतरता असलेल्या गायीमध्ये तिचे मायांग हे तिरके झालेले दिसून येते, जे की उभे असायला हवं. हवा आत ओढून ओढून ते तिरके झालेले असते. शेण टाकल्यानंतर फरफर असा आवाज येत असेल तर ती फॉस्फरसची कमतरता आहे असं समजावं. तिरक्या मायांमुळे शेण टाकताना ते मायांगाला चिकटलं जातं, त्यामुळे शेणामधील बॅक्टेरिया गायीच्या गर्भाशयात प्रवेश करतात आणि जंतुसंसर्ग होऊन गाय गाभण राहत नाही. अशा परिस्थितीत कितीही अँटीबायोटिक वापरल्या तरी गाय गाभण राहत नाही, कारण संसर्ग पुन्हा पुन्हा होतच असतो. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे जनावर गाभण राहत नाही. फॉस्फरसची कमतरता ही एका दिवसात होत नाही, तर फॉस्फरसची कमतरता शरीरात हळूहळू होत असते आणि ती होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याचप्रमाणे फॉस्फरसची कमतरता भरून निघण्यासाठीही कमीत कमी 10 ते 15 दिवस लागतात. जनावरांना चाऱ्यामधून फॉस्फरस मिळत असतं, त्यामुळे जो चारा आपण पिकवतो त्याला सुपर फॉस्फेट खत म्हणून टाकलं पाहिजे. तुमच्या गोठ्यातील जनावरांमध्ये कधी फॉस्फरसची कमतरता जाणवते का? आणि जाणवली तर कोणती लक्षणे दिसतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तोवर पाहत राहा ॲग्रोवन. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.